नमस्कार. महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे एक सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या कार्यप्रणालीतून जनमानसामध्ये समाज सुधारणेचे बीज रोवले आहे. खरं तर वारी ही विविध जात, लिंग, पंत यांच्या पलीकडे जाऊन सर्व समावेशक अशा घटकांना बरोबर घेऊन चालणारी ही आळंदी ती पंढरपूर वारी आपण सर्वांनी पाहिली. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे ही वारी पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे येणाऱ्या 20 व 21 जूनच्या वारीमध्ये महाराष्ट्रातले भाविक आणि वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. यामध्ये लाखोच्या संख्येने महिलांची संख्या असणार आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि आरोग्यविषयक राज्य महिला आयोगाच्या वतीनं आग्रही भूमिका घेण्यात आलेली आहे. यानिमित्तानं राज्य महिला आयोगाच्या वतीनं पुणे, सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे. तर 10 किलोमीटरच्या अंतरावरती महिलांसाठी स्वच्छतागृह असावे, त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असावेत, स्त्रीरोग तज्ञ त्या ठिकाणी उपलब्ध व्हावेत व या सगळ्यांमध्ये मोठ्या संख्येने सर्व समाज सहभागी होत असताना महिलांच्या सुरक्षतेचा देखील प्रश्न आहे. यामध्ये महिला सुरक्षतेसाठी त्या भागातील हेल्पलाईन नंबर हे दर्शनी भागात असावेत, मंदिराच्या आवारामध्ये असावेत अशा पद्धतीचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यांनी देखील चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून या निमित्तानं यावेळच्या वारीमध्ये महिला सुरक्षितता, महिला आरोग्य यांच्या जनजागर आपण राबवत आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं या संदर्भात आग्रही भूमिका घेत निश्चितपणाने या संपूर्ण वारीमध्ये एक दिवस मी स्वतः चालणार आहे, जेणेकरून महिला सुरक्षितता, महिला आरोग्य या संदर्भातली देखील पाहणी करता येईल.